नागपुर में कल से खासदार महोत्सव का आयोजन किया जा रहा है। 2 दिसंबर से 11 दिसंबर तक ये आयोजन हो रहा है। इसमें 3000 से ज्यादा नागपुर के कलाकारों ने सहभाग लिया है। आज विशेष रूपाने हे सांगण्यात मला अत्यंत आनंद होतो आहे की अनेक दिवसांपासून आपल्या लोकल आर्टिस्टला मॅक्सिमम पार्टिसिपेशन या ठिकाणी व्हावं या दृष्टिकोनातून आदरणीय नितीनजी गडकरी यांचा नेहमीच प्रयत्न राहतो। यावर्षी या 10 दिवसाच्या कार्यक्रमात जवळपास 2500 ते 3000 लोकल कलाकार छोटे मोठे असे या याच्यात पार्टिसिपेट करणार आहेत। जवळपास 2 महानाट्य जे आहेत ते दोन्ही महानाट्य नागपूरचे आर्टिस्ट आणि नागपूरचे कलाकार भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित तथागत हे नाट्य महानाट्य आणि त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित पुण्यश्लोक अहिल्या हे महानाट्य, हे दोन्ही महानाट्यातले जवळपास 90% कलाकार 95% कलाकार जे आहेत 150 कलाकार या ठिकाणी हे सर्वे नागपुरातले लोकल कलाकार आहेत। पहिला दिवस जो आहे उद्याचा उद्घाटनाचा हा अत्यंत खास दिवस आहे आणि आपण आता हळूहळू आपण मुद्दामहूनच संध्याकाळी एकत्रित बसलो आहे की या ठिकाणी जवळपास 1000 मुलं हे रोज प्रॅक्टिस करतात आहे। याही मंचावर प्रॅक्टिस होते, त्याही मंचावर प्रॅक्टिस होते आणि जवळपास 1000 कलाकार उद्या वंदे मातरम या कार्यक्रमाच्या अंतर्गत आणि या ठिकाणी आपलं कला प्रदर्शित करणार आहेत। परंतु नुसतं कला प्रदर्शित न करता भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या पासून तर विविध उपक्रम जे आपले चालतात त्याचं प्रगतीकरण या माध्यमातून उद्या या मंचावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच्यात नृत्य आहे, याच्यात गायन आहे, याच्यात संगीत आहे, याच्यात संवाद आहे, नाट्यछटा आहे। असा हा संपूर्ण असा 2.5 ते 3 तासाचा कार्यक्रम या भव्य अशा 20,000 स्क्वेअर फीट असं हे नागपुरातलं सगळ्यात भव्य पहिल्यांदा बनलेलं स्टेज आहे। या रंगमंचावर हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि या संपूर्ण याच्यामध्ये जवळपास 25,000 रसिकांना बसण्याची व्यवस्था ही आम्ही रोजच्या शो करता या ठिकाणी केलेली आहे। तर असा हा पहिल्या दिवशीचा कार्यक्रम आहे। दुसऱ्या दिवशी जे आपल्याला मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही जे सांगितलं होतं आदरणीय नितीनजींनी जी घोषणा केली होती त्याप्रमाणे 3 तारखेला पद्मश्री हरिहरन यांचं लाईव्ह इन कॉन्सर्ट आहे, 4 तारखेला अमित त्रिवेदींचं लाईव्ह इन कॉन्सर्ट आहे, 5 तारखेला चाणक्य हे मनोज जोशी यांची चाणक्य प्रस्तुती आहे, 6 तारखेला गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित तथागत हे नाट्य आहे महानाट्य आहे, 7 तारखेला पुण्यश्लोक अहिल्याबाई तापसी फाउंडेशनचं महानाट्य आहे, 8 तारखेला मा माटी मोहम्मद मनोज मुंतशीर यांचा कार्यक्रम आहे, 9 तारखेला शैलेश लोढाजी यांचं कविसंमेलन आहे, 10 तारखेला कविता कृष्णमूर्ती यांचं लाईव्ह इन कॉन्सर्ट आहे आणि 11 तारखेला मोहित चव्हाण यांच्या रूपाने आणि यांच्या कार्यक्रमाने याची सांगता होणार आहे। आज विशेष रूपाने हे सांगायचे हे कार्यक्रम तर त्याही दिवशी डिक्लेअर केले आणि आपण सगळ्यांनी ते सांगितलेले आहेत, प्रसिद्धही केलेले आहेत। परंतु याच्याबरोबरच त्या कार्यक्रमाची या कार्यक्रमांची सुरुवात 7 वाजता होणार।